आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अर्धांगवायू आता घाबरू नका. लकव्याचं खास औषध आता जयसिंगपुरात. जयसिंगपूर शहरात आता लकव्यावर उपाय सुरू झालाय. डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर सोशल फाउंडेशन, श्री हॉस्पिटल जयसिंगपूर, रिकव्हरी फिजिओथेरपी क्लिनिक यांनी संयुक्तरित्या जयसिंगपुरातील सिद्धेश्वर यात्रीनिवास येथे अस्थिव्यंग आणि लकवा या रोगांच्या तपासणीचं शिबिर पार पाडलं. डॉक्टर सुरेश पाटील, डॉक्टर पद्मराज पाटील, डॉक्टर सौ ममता बियाणी आदींनी तपासणी आणि उपचार केले. जयसिंगपूर परिसरातील या रुग्णांना आजच्या शिबिराने एक मोठा दिलासा निर्माण करून दिलाय. महानकारी न्यूजसाठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. राजेंद्र पाटील येड्रावकर सोशल फाउंडेशन, श्री हॉस्पिटल आणि फिजिओथेरपिस्ट डॉक्टर ममता बियाणी यांच्या माध्यमातून आपण एक सोशल आरोग्य तपासणी घेत असताना, राजकारण विरित समाजकार्य करत असताना, एक असे समाजात आपण बघतो की अनेक रुग्ण आहेत की त्यांना डॉक्टरांच्यापर्यंत जाता येत नाही किंवा एक दोनदा जातात आणि उपचार पूर्ण करत नाहीत आणि त्यामुळं परत ते त्यांचं व्यंग वाढत जातं किंवा दीर्घ रूप धारण करतं. त्यामुळं अशा गरजू आणि तळागाळातील लोकांना, रुग्णांना एकत्र आणून डॉक्टरांच्यापर्यंत त्यांना पोहोचवणे, त्यांच्यावर उपचार करणे आणि त्यांना दिलासा देणे हे काम फाउंडेशनच्या माध्यमातून आपण आजपर्यंत केलेलं आहे. इथून पुढेसुद्धा आपण अशा पद्धतीचं काम, विधायक काम करण्यामध्ये नेहमीच पुढे राहू आणि यामध्ये रुग्णांना दिलासा देण्याचं, त्यांना बरं करण्याचं काम करू. आणि या माध्यमातून आम्हाला जे श्री हॉस्पिटलचे डॉक्टर पद्मराज पाटील आणि फिजिओथेरपिस्ट डॉक्टर ममता बियाणी हे नवीन उदयोन्मुख डॉक्टर्स रुग्णांना दिलासा देण्यासाठी पुढे येत आहेत आणि धीरे तळमळीने उपचार करतात, त्यांचे सुद्धा आभार मानतो.